वस्त्रहरण या नाटकाद्वारे मालवणी भाषा साता समुद्रापार गेली. मात्र या भाषेचं नाट्य आणि सिने क्षेत्रात अस्तित्व टिकवणं हे युवा पिढीचं काम आहे. ज्या मालवणी भाषेनं आपणास नावलौकिक मिळवून दिला त्याच भूमीत मालवणी कलाकार घडावेत अशी अपेक्षा सिने आणि नाट्य अभिनेते लवराज कांबळी आणि अभिनेत्री गीतांजली कांबळी यांनी व्यक्त केली आहे. वेंगुर्ल्यात झालेल्या मालवणी गप्पा टप्पा या कार्यक्रमामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नाट्य क्षेत्रातल्या आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सिंधुदुर्ग जिल्हा श्रमिक पत्रकार संघ रोटरी क्लब वेंगुर्ला, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, बेताळ प्रतिष्ठान आणि किराट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं हा मालवणी गप्पाटप्पा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी लवराज कांबळी यांनी मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या आठवणींना उजाळा देत हाच वारसा आपण मालवणी मुलांनी कशाप्रकारे चालू ठेवावा याबाबत मार्गदर्शन केलं. आपल्या विविध अनुभवांना त्यांनी उजाळा दिला. आज चॅनल मोठा स्पॅन असं की आज तुम्ही लोकांसमोर जाऊ शकता झटकत. आणि आजच्या लोकांचा काय झालं मुलांचं की आम्ही जशी स्टेज केला तर स्टेज नको, लोकांचा झटकन या मुलांचा मोठा होतं असं आणि ते करत की त्यांना काही शॉर्ट फिल्म केली की आपण केलं त्यांच्याबरोबर मी मुलांना एक संदेश देऊ शकतो की इथल्या की तुम्ही शॉर्ट फिल्म करा. मग अभिमान असा देतो कारण आता मीडिया बदलला की झटकन सगळं होणार आहे. त्याच्याबरोबर सुद्धा मालवणीमध्ये शॉर्ट फिल्म करा, मालवणीमध्ये नाटकं करा, ती तुम्ही यूट्यूबला वगैरे अशी दाखवा. कारण तरच ती मालवणी भाषा, अरे ही मालवणी आपण बघूया, मालवणी लोक बघणार पण तो करणारे पाहिजे. आम्ही केलं, आजपर्यंत टिकवलं, याच्यापुढे येणाऱ्या पिढीनी यूट्यूबवरती मालवणी छोटे किस्से छोटी नाट्यिका वगैरे असं काहीतरी करून ते चांगलं दाखवा. मालवणी संस्कृतीला त्याचा धोका होता का म्हणे आणि मालवणी तून त्याचं काहीतरी प्रबोधन येणार आहे असे यूट्यूबला छोटेसे कार्यक्रम येणं मालवणीतच या गरजेचं असं. मच्छिंद्राच्या मागे आम्ही बनू त्यांचे मालवणी नटसम्राट म्हणून आज आपलं नाव लागतं. गीतांजली कांबळी, लवराज कांबळी ही नावं लागतात. याच्यामागे प्रश्न पडला की पुढे मालवणीचा वारसा, मालवणी भाषा, मालवणी ते येणारे नाटकं कशी काय येतील, तो प्रश्न चिन्ह असा. पण त्याच्यावर इतक्यात मी सांगते की आज मी झी मराठीचं अभिनंदन करू शकते की का तर आज झीवरती मालवणी गावगाथा गाजेसारख्या सिरियल येतात ह्या सुद्धा या कांबळी लोकांनी आम्ही कांबळी बंधनी केली ही पुण्याही आज आमका मराठी झी टी व्हीवर दिसला याचं माझा कौतुक वाटतं आणि ह्या गरजेचं असं. आम्ही नटसम्राट जाधव मालवणी भाषा साता समुद्राकडे पोहोचवलं. तुम्ही आमच्या मागे राहा, आम्ही तुम्हाला मालवणी भाषा कशी काय कशी न्यायची, व्यवसायात कशी वापरायची, नाटकात कशी वापरायची, टी व्ही सिरियल कशी वापरायची याचं माझा एक मोठा हेतू आहे की या वेंगुर्ल्यात आपल्या सिद्धिविनायक हॉलमध्ये संजय मालवणीच्या हॉलमध्ये एक प्रशिक्षण देण्याचं मी एक त्याला बोललो आहे आणि ते प्रशिक्षण मालवणीमध्ये मालवणी नाट्यात मालवणी सिरियल याच्यावरती मी देणार आहे. त्याच्यासाठी वेंगुर्लेकरांनी संपूर्ण वेंगुर्लेकर असं नाही की संपूर्ण मालवणी सिंधुदुर्गातील मुलांनी एकत्र येऊन आपल्याला सहकार्य करावं आणि आपण ही हे आपण पार पाडणार. मच्छिंद्रबरोबर काम करताना मच्छिंद्र हे हाडामासाचा कलाकार होता आणि उत्स्फूर्त अतिशय सुंदर मालवणी बोलत होता आणि त्याच्यावर काम करताना फक्त त्याच्या दिलेल्या प्रश्नाची उत्तरं द्यायची होती आपल्याला आणि उत्तरं देताना उत्स्फूर्त अभिनय त्याच्याकडनं येत होता आणि आपल्याकडनं त्याचं उत्तर देताना तो परफॉर्मन्स अतिशय सुंदर होत होता. कारण त्याचं कारण मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी तो नट झाला नसता तर आम्ही सुद्धा नटसम्राट झालं नसतो. विशेष म्हणजे आज मला अभिमान वाटला की मी आज पहिल्यांदाच कॉलेजची पायरी आहे चढलाय या खर्डेकर कॉलेजमध्ये आणि येताना मग ह्या जुन्या छापाच्या स्टेजची आठवण झाली. कारण थंय प्रयोग आम्ही जे वस्त्रांचे प्रयोग केले हाऊसफुल आणि त्या प्रयोगाला लोकांची बोबाबोब असायची आणि आतमध्ये 1000 पब्लिक असताना 1000 खुर्च्या असतात आणि बाहेर त्याच्या तिप्पट 3 ते 4 हजार ऑडियन्स होता. आणि त्यावेळी मच्छिंद्र कांबळीने त्यांना सांगलेलं की बाबा ह्या नाटक असा होचं नाही तर माका नाटक सगळ्यांना करूचा. तेव्हा ती झापाची चुडता या वेंगुर्ल्यात या हाय कॉलेजमध्ये आपण बाजू केलून जो नाटकाचं प्रयोग दणक्यात झालेलो असा ही अजूनही माका आठवण असा. आणि इतक्या ह्या मालवणी भाषेवर प्रेम करणारा ह्या वेंगुर्ला असा आणि माका त्या वेंगुर्ल्याच्या लोकांना इतक्याच सांगण्याचा आमका तुम्ही मोठे केलात, मालवणी नटसम्राट केलात, तसे मालवणी भाषासुद्धा पुढे तुमका ती
जोपासायची असा, तुमका ती मोठी करायची आहे, ती तुम्ही आमच्या मागे तशीच तयार करा, आमच्या मागेही मालवणी नाट्यसम्राट होतले याची मला अगदी खात्री असा। लवराज कांबळी यांची पत्नी अभिनेत्री गीतांजली कांबळी यांनी आपल्या कॉलेजपासूनचा नाटक आणि सिरियलपर्यंतचा प्रवासातले अनुभव विद्यार्थ्यांना सांगत आपण एका मोठ्या आजारावर मात करत कशाप्रकारे ही कला जोपासत ठेवली याचा अनुभव कथन केलं। मी जवळजवळ खूप वर्ष रंगभूमीवर 40 वर्ष काम करते, छोट्या छोट्या एकांकिकेपासून, कामगार कल्याण केंद्रापासून, कॉम्पिटिशनपासून, अमेचर ग्रुपपासून, सगळ्या कलाकारांच्या बरोबर मी काम केलं आणि अशीच मी हळूहळू मोठी झाले, प्रोफेशनलला आले। सैरे सई नाटक, वस्त्रहरण, भरत जाधवबरोबर सैरे सई केलं, बाबूजींच्या बरोबर म्हणजे मच्छिंद्र कांबळेंबरोबर वस्त्रहरणचे प्रयोग केले, तुकाने माता, येवा कोकण आपल्या तसा, आणि नंतर मग माझं लवराज कांबळेंचं आणि माझं गीतांजली प्रोडक्शन स्वतःचं आणि त्याची वडाची साल पिंपळा, नंतर बरेचसे केले, आता नवीन चालू आहे रात्री चुराजा, नंतर आता एक चालू आहे एक डाव बापाशी, असा माझा हळूहळू प्रवास पुढे गेला। त्याच्यात आणखीन मी सिरियलही केल्या, पहिली केली झी मराठी चिकुंकू सिरियल, त्याच्यात मी जानकीच्या आईचं कॅरेक्टर केलं होतं, नंतर अस्मिता, लक्ष, पुढचं पाऊल, तू माझा सांगाती, बिलवा, प्रसंत आहे मुलगी, अशा बऱ्याच सिरियलमध्ये छोटे मोठे रोल केले, चांगले केले। असं हल्लीच्या मुलांना प्रशिक्षण घेऊन त्यांना काय करता येईल, म्हणजे कशा पद्धतीने त्यांना स्टेज मिळेल किंवा अभिनयाचं फुटवर्क, एक्सप्रेशन्स, बोलण्याची ढब, भाषा कसा वापर करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना शिकवू शकतो जर आपण त्यांचं एक हे बनवलं की कार्यशाळा घेतली म्हणा, किंवा ज्यांना आवड आहे त्यांना आपण आपण वेगळ्या पद्धतीने ह्या वेंगुर्ल्यामध्ये शिकवू शकतो। जर त्यांनी आम्हाला संधी दिली तर आम्ही त्याचं त्यांना करून दाखवू घेऊ, म्हणजे ज्यांना आवड असेल त्यांना आम्ही स्टेजही देऊ, म्हणजे माझ्या नाटकात जर एखादी मुलगी हवी असेल माझ्या मुलीच्या कॅरेक्टरसाठी किंवा सुनेच्या कॅरेक्टरसाठी किंवा एखादा मुलगा आहे त्याच्यासाठी किंवा कुठलाही कॅरेक्टर, ज्या कॅरेक्टरमध्ये माझ्या नाटकात तो फिट बसेल त्याला मी काम देईन। मालवणी भाषा जगवण्यासाठी किंवा आत्तापर्यंत मच्छिंद्र कांबळेंनी आपली भाषा जर त्यांनी त्यावेळेला प्रयत्न केले नसते तर आज आपल्या मालवणी भाषेला कुणी अभिमानाने बोललं नसतं किंवा साता समुद्रापलीकडे गेली नसते, तिचं काय महत्त्व आहे कळलं नसतं। आत्तासुद्धा आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि आपल्याला जर आपल्या जातबाई म्हणजे आपल्या मालवणी भाषेत बोलणारा माणूस भेटला की आपण लगेच मालवणीमध्ये बोलतो किंवा मग सरास जास्ती करून आपण हिंदीमध्ये बोलतो, ती म्हणजे अशा पद्धतीने आपली मालवणी भाषा टिकवण्यासाठी आपल्या कलाकारांनी जी ओरिजिनल मालवणी आहे ती पुढे चालू ठेवली पाहिजे आणि त्याच्यातनं एकांकिका, नाटकं ह्या गोष्टी केल्या तरच ती पुढे चालू राहील, नाही तर नंतर मग ती कुठेतरी संपेल, तसं संपू देऊ नका असं मला म्हणायचं की पुढे पुढे चालू ठेवा। मच्छिंद्र कांबळीनंतर लवराज कांबळीने चालू ठेवला तर लवराज कांबळीनंतर कोणीतरी उभा राहायला पाहिजे, तसं आता सिरियल येत आहेत, मालवणी भाषेतल्या सिरियल येत आहेत, पण त्याच्यापेक्षाही चांगलं चांगलं घडलं पाहिजे, घडत राहिलं पाहिजे, ते कुठेही संपता कामा नये। यावेळी रोटरी क्लबचे बाबली भायंगणकर, नंदन वेंगुर्लेकर, प्राचार्य विलास देऊलकर, प्राध्यापक सचिन परोळेकर, श्रमिक पत्रकार संघाचे सुरेश कौलगेकर, सचिन वराडकर, तसंच शिक्षक आणि पत्रकार उपस्थित होते। ब्युरो न्यूज कोकण नाव वेंगुर्ले।